नमस्कार, आज आपण MPSC आणि UPSC च्या एक्झामची मुख्य परीक्षेची 3 महिन्याची स्ट्रॅटर्जी पाहणार आहोत. वेलकम यू ऑल. वी आर गोइंग टू हॅव अ डिटेल स्ट्रॅटर्जी अबाउट दी मेन्स एक्झामिनेशन 2023. इन दॅट वी आर गोइंग टू लर्न दी प्रोसेस ऑफ अ 3 मंथ इंटिग्रेटेड स्ट्रॅटर्जी फॉर अ UPSC अँड MPSC प्रिपरेशन. दोज हू आर प्रिपेरिंग फॉर द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन ॲज वेल ॲज स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन, फॉर दोज ॲस्पिरंट्स हू आर डेडिकेटेड देअर प्रिपरेशन फॉर दी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी. The main focus will be the month-wise strategy. For example, what topic we are going to cover in a November month, what topic we are going to cover in December, and with respect to January. January month will be a integrated study for a preliminary examination and mains examination preparation, because the exam dates for MPSC are 4th June 2023 and for UPSC it's a 28th May 2023. तर पूर्ण आपल्याकडे डेडिकेटेडली 7 मंथ वी हॅव इन आवर हँड. तर या 7 महिन्यामध्ये प्रिलिम आणि मेन्सचा अभ्यास एकत्र करायचा आहे. म्हणजे दोज हू आर गुड इन प्रिलिम एक्झामिनेशन दे कॅन स्टार्ट देअर प्रिपरेशन फॉर द प्रिलिम एक्झामिनेशन लेट टिल फेब्रुवारी. दोज ॲस्पिरंट्स हू हॅव फिअर ऑफ अ MCQ एक्झामिनेशन, तर त्या कॅन्डिडेट्स किंवा ते ॲस्पिरंट्स देअर प्रिलिम प्रिपरेशन दे कॅन स्टार्ट अर्ली. फॉर एक्झाम्पल, नोव्हेंबर मंथपासूनच प्रिलिम एक्झामिनेशनचं प्रिपरेशन असे विद्यार्थी सुरू करू शकतात. फॉर एक्झाम्पल, जे विद्यार्थी त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट देणार आहेत किंवा जे विद्यार्थी प्रिलिम एक्झाम कन्सिस्टंटली फेल होत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर मंथ हा प्रिलिम आणि मेन्सच्या एक्झामसाठी डेडिकेटेड करायचा आहे. पण आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत की मेन्स एक्झामिनेशनची स्ट्रॅटर्जी या 3 महिन्यामध्ये कशी असावी. प्रिलिमचा पण तुम्ही अभ्यास करू शकता. यू कॅन डेडिकेटेड युअर ॲटलीस्ट 2 आवर्स फॉर प्रिलिम प्रिपरेशन, बट रेस्ट ऑफ द युअर 8 आवर प्रिपरेशन शुड बी युअर मेन्स एक्झामिनेशन प्रिपरेशन. दॅट इज द आयडियल टाइम, सुटेबल टाइम फॉर युअर मेन्स प्रिपरेशन. 50% ऑफ युअर सिलेबस, टोटल सिलेबस ऑफ UPSC अँड MPSC, बोथ सिलेबस आर इक्वल नाव, पॅटर्न आर सेम. दोज हू आर प्रिपेरिंग फॉर द स्टेट अँड सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, देअर पॅटर्न इज गोइंग टू ऑलमोस्ट गोइंग टू बी सेम, सम वेटेज टू द महाराष्ट्र फॉर द स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन. रेस्ट ऑफ द सिलेबस इज द सेम. सो कॅन्डिडेट ऑर ॲस्पिरंट शूड हॅव 3 मंथ सफिशियंट टाइम इन देअर हँड टू प्रिपेअर मेन्स एक्झामिनेशन. 50% ऑफ युअर सिलेबस विल इझिली कवर इन दिस 3 मंथ्स. आत्तापर्यंत जरी अभ्यास केला नसेल मेन्सचा किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचा किंवा MPSC नवीन पॅटर्नचा, तरी काही घाबरायची गरज नाही आहे. या 3 महिन्यामध्ये व्यवस्थितपणे डेडिकेटेडली तुमचा 50% अभ्यास हा मेन्स प्रिपरेशनचा मुख्य परीक्षेचा होऊ शकतो. मग आता ही स्ट्रॅटर्जी कशी असावी याबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण 3 महिन्याची स्ट्रॅटर्जी डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर आत्ताचा सध्याचा दिवाळीनंतर नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही आता प्रिपरेशनला सुरू केले असं समजा. जे विद्यार्थी नवीन आहेत आणि ज्यांनी आत्तापर्यंत अभ्यास केला नाही आहे त्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये दिस इज युअर गोल्डन अपॉर्च्युनिटी नोव्हेंबर मंथ, की दिस इज युअर बफर मंथ, की तुम्ही आता प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता आत्तापर्यंत जे काही तुम्ही वाचलं आहे, नॉलेज घेतले त्या बेसिसवरती. मग हा नोव्हेंबर मंथ आहे, बरोबर. या नोव्हेंबर मंथमध्ये तुम्हाला मेन्सचं प्रिपरेशन करायचं आहे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील. तर पहिल्यांदा सिलेबस रीड करावा लागेल. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सिलेबसवरती व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही चॅनलवरती व्हिजिट करून चॅनलवरती ते व्हिडिओ पाहून नंतर या व्हिडिओवरती येऊ शकता प्लॅनिंगच्या. ओके, यामध्ये सर्वात महत्त्वाचं UPSC किंवा MPSCचा अभ्यास करताना व्हेरी इम्पॉर्टंट 500 मार्क्सचं, ज्याला वेटेज आहे 500 मार्क्सचं, असे ऑप्शनल सब्जेक्ट याची तयारी आपल्याला सुरुवातीला करायची आहे. म्हणजे नियर अबाउट 70% ऑफ युअर ऑप्शनल सब्जेक्ट प्रिपेअर्ड इन दिस नोव्हेंबर टू जनवरी मंथ. म्हणजे नोव्हेंबरमध्ये आपल्याला सुरुवात कशाची करायची आहे, ऑप्शनल सब्जेक्टची. वैकल्पिक विषय जर निवडला नसेल तर कॅन्डिडेट ऑर ॲस्पिरंट शूड हॅव टू चूज देअर ऑप्शनल सब्जेक्ट अँड स्टार्ट प्रिपरेशन ॲज अर्ली ॲज पॉसिबल ASAP. आणि यानंतर एथिक्स हा जर MPSC राज्यसेवेची आजपर्यंत अभ्यास करत असेल तर त्यांच्यासाठी कम्प्लिटली न्यू टॉपिक आहे. आणि जे सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन आत्ता सुरू केलं आहे, ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, त्यांनी इथिक्सचं प्रिपरेशन आत्ता सुरू करायला हवं. कारण थेरॉटिकल पेपर आहे, यू हॅव टू राईट मोर, थिंक मोर. इथे तुमची थॉट प्रोसेस तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे, असा हा इथिक्सचा पेपर आहे. कम्प्लिटली न्यू ज्यांच्यासाठी आहे, सोपा आहे मांडणे, पण इथं अभ्यासाची प्रॅक्टिसची आन्सर रायटिंगची गरज भासते. आन्सर रायटिंगची तुम्हाला इथे खूप गरज भासते. तर त्यामुळे एथिक्सचा पेपर आत्ता या नोव्हेंबर महिन्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. यानंतर एसे कंपल्सरी लिहावाच.
मी तर सांगते आता तुमची जी मुख्य परीक्षा असेल ती जून 4 जून नंतरच तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यासाला ॲक्च्युअल प्रिपरेशनला प्रिलिम नंतर सुरुवात कराल. पण त्याआधी बॅक ऑफ युअर प्रिपरेशन 50% एसेचं तुमचं प्रिपरेशन आत्ता या 3 मंथमध्ये झालं पाहिजे. तर नोव्हेंबरमध्ये यू शूड हॅव टू राईट ॲटलीस्ट 2 essays ऑन 2 different टॉपिक्स. 2 वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला एक नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणताही अल्टरनेटिव्ह संडे चूज करा आणि त्यामध्ये टाईम लावून तुम्ही 2 essay लिहा. दॅट इज दी आयडियल स्ट्रॅटर्जी फॉर युअर प्रिपरेशन. 15 दिवसाचा एका एसेसाठी प्रिपरेशन करा, 15 दिवसाचा टाईम घ्या आणि एक एसे लिहा. गुड. यानंतर GS जनरल स्टडीज. GSमधले असे टॉपिक की जे तुमचे प्रिलिमसोबत कोलॅबरेट होत नाहीत, प्रिलिमच्या कम्प्लिटली डिफरंट आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण इंडियन सोसायटीला मुख्य परीक्षेमध्ये खूप जास्त वेटेज आहे पेपर फर्स्टमध्ये जनरल स्टडीजचा, तर हे प्रिपरेशन तुम्ही इथे कवर करू शकता. तसेच इंटरनल सिक्युरिटी डिझास्टर मॅनेजमेंट हे असे टॉपिक आहेत, तर हे टॉपिक तुम्ही या नोव्हेंबर मंथमध्ये कवर करू शकतात. म्हणजे ऑप्शनलचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे, एथिक्सचा अभ्यास करायचा, एसेचा अभ्यास, एसे ॲटलीस्ट 2 essay लिहायचेत नोव्हेंबर मंथमध्ये, आणि जनरल स्टडीजचे जे टॉपिक GS किंवा प्रिलिमसोबत कोलॅबरेट होत नाही त्याचा अभ्यास करायचा आहे. तर या पद्धतीने तुमचं नोव्हेंबर मंथ 2022 या महिन्याचं टाईमटेबल असेल. व्यवस्थित जर फॉलो केलं तर बऱ्यापैकी तुमचा मेन्सच्या प्रिपरेशनचा अभ्यास होऊ शकतो. आता यानंतर काय करायचं आहे, आता डिसेंबर मंथचं टाईमटेबल पूर्ण कसं असेल याबद्दल आपण चर्चा करूया. डिसेंबर 2022-23 एक्झाम आहे. एक्झाम कधी आहे? 28 मे 2023 कशाची आहे? तर ही आहे UPSC प्रिलिम. आणि MPSC केव्हा आहे? तर MPSC प्रिलिम 4 जून 2023. म्हणजे एका आठवड्यामध्ये दोन्ही परीक्षा होऊन जातात, UPSC आणि MPSC पूर्वपरीक्षा, बरोबर. आणि मग त्यासाठी आता ह्या डिसेंबर मंथमध्ये हे पहा, मेमध्ये लास्ट मेल आहे, एंड मेल आहे, आणि जूनमध्ये म्हणजे तुमच्याकडे सफिशियंटली यू हॅव हाऊ मच टाईम यू हॅव कम्प्लिटली 7 मंथ आहेत. तर या 7 मंथमध्ये वी आर डेडिकेटिंग 3 मंथ फॉर मेन्स प्रिपरेशन अँड 4 मंथ फॉर प्रिलिम प्रिपरेशन. त्यानुसार आपण हे सगळं डिवाइड केलेलं आहे. ओके, क्लिअर झालं? लक्ष द्या आता इथे. या डिसेंबर मंथमध्ये कोणकोणत्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत? अगेन कंटिन्यू विथ युअर ऑप्शनल सब्जेक्ट प्रिपरेशन, जे तुम्ही नोव्हेंबरमध्ये ऑप्शनल चूज करून स्टार्ट केलं आहे तेच आपल्याला इथे कंटिन्यू करायचं आहे. एथिक्स, अगेन एथिक्सचा बेसिक पार्ट जर लर्न केला असेल, एथिक्सचे बेसिक बुक्स जर लर्न केले असतील नोव्हेंबर मंथमध्ये, तर तुम्हाला इथे डिसेंबर मंथमध्ये केस स्टडीजचा अभ्यास करायचा आहे. केस स्टडीज पार्ट बी जो असतो आपल्या एथिक्सचा पेपरचा, तो लर्न करायचा आहे. नोव्हेंबर मंथमध्ये बेसिक बुक रेफर केले, थेरी वाचली, डिसेंबर मंथमध्ये केस स्टडीजचा व्यवस्थितपणे डिटेलमध्ये अभ्यास केला. एसे, अगेन 2 essays पर मंथ हे टार्गेट कम्प्लीट करायचंच आहे. म्हणजे या एसेमध्ये या महिन्यामध्ये अगेन न्यू टॉपिक्स, आणि हे एसे आता चेक करून घ्यायचे आहे कोणत्या मंथमधले, डिसेंबर मंथमधले. कारण नोव्हेंबर मंथमधले जर तुमचा तो फर्स्ट एसे असेल तर ठीक आहे, आता तुम्हाला वाटेल की एका महिन्यामध्ये 2 essay लिहून इम्प्रूव्हमेंट झाली, यू कॅन चेक दिस एसे विथ युअर सिनियर ऑर एनी फॅकल्टी विथ रिस्पेक्ट टू द दॅट सब्जेक्ट जो तो टॉपिक आहे. ओके, त्यानंतर जनरल स्टडीज, अगेन कंटिन्यू विथ युअर जनरल स्टडीज प्रिपरेशन. मग हे प्रिलिमचं असेल, जर इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ द प्रिलिम, यू कॅन कंटिन्यू विथ द प्रिलिम टॉपिक लाईक पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री. यू कॅन लिंक युअर प्रिलिम GS विथ युअर मेन्स. म्हणजे अभ्यास करा पॉलिटीचा आणि आन्सर पण लिहा. रीड लक्ष्मीकांत अँड राईट दी आन्सर्स फ्रॉम PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे UPSC आहेत, त्यातून आन्सर लिहा. इट इज द विन सिच्युएशन, यू आर गोइंग टू स्टडी दी कोर टॉपिक्स, विथ दॅट यू आर एबल टू राईट दी आन्सर्स फ्रॉम PYQs. ओके, दॅट इज द बेस्ट स्ट्रॅटर्जी फॉर युअर डिसेंबर मंथ. इफ यू आर स्टील नॉट कम्फर्टेबल विथ दिस स्ट्रॅटर्जी, देन डू वन थिंग,
इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विद दिस स्ट्रेटजी, डिवाइड यूर प्रिपरेशन इन फेजेस. फेजेस मीन्स मॉर्निंग, आफ्टरनून एंड इवनिंग स्लॉट. इन मॉर्निंग स्लॉट डेडिकेटेड योर मॉर्निंग स्लॉट फॉर ऑप्शनल, योर आफ्टरनून स्लॉट फॉर योर प्रिलिम प्रिपरेशन एंड योर इवनिंग स्लॉट फॉर योर करंट अफेयर्स एंड योर आंसर राइटिंग. जी यस, दिस इज वेरी सुटेबल टाइम टेबल फॉर एवरी स्टूडेंट्स. मीन दिस इज एंड अप्रॉक्सिमेट टाइम टेबल, म्हणजे असं नाही की हेच टाइम टेबल फॉलो करा. यू कॅन चेंज, यू कॅन मॉडिफाय दिस टाइम टेबल अकॉर्डिंग टू युअर नीड्स. म्हणजे तुमचे वीकनेसेस आणि स्ट्रॉंग एरियाज ओळखून तुम्ही हे टाइम टेबल डिझाईन करू शकता. बट द टाइम टेबल आय एम टेलिंग ऑर दी फेजेस आय एम टेलिंग इज फॉर दी ॲव्हरेज ऑर ओवरऑल, आपण ज्याला म्हणू की जे कॅन्डिडेट व्यवस्थितपणे फेज वाईज अभ्यास करायचे आहेत, जे नवीन आहे, ज्यांना आत्ताच प्रिपरेशन सुरू करायचे, त्यांच्यासाठी हे जे मी आत्ता टाइम टेबल सांगितले दिस इज क्वाईट रिलेवंट. ठीक आहे, असं काही नाही की एकदम ॲक्युरेट असावं. यू कॅन चेंज अकॉर्डिंग टू युअर नीड्स अँड युअर पॉझिटिव्ज, निगेटिव्ज, वीकनेसेस आणि स्ट्रॉंग एरियाज. ओके, आता आपण नेक्स्ट पाहूयात जनवरी मंथ. डेडिकेटेड युअर 50% ऑफ टाईम, डेडिकेटेड युअर 50% ऑफ अ टाईम ऑर युअर वन स्लॉट, मॉर्निंगचा असेल किंवा आफ्टरनूनचा असेल, 4 hours स्लॉट फॉर युअर प्रिलिम प्रिपरेशन. आणि राहिलेला 5 hours किंवा 4 hours स्लॉट फॉर युअर मेन्स प्रिपरेशन. मग या 5 hours स्लॉटमध्ये 50% वेटेज जे आहे त्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कवर करणार आहोत. यू हॅव टू कवर युअर ऑप्शनल, एथिक्सचा आन्सर रायटिंग किंवा काही मॉड्यूल राहिलं असेल एथिक्सचं तर ते तुम्ही इथे कवर करू शकता. एसे, अगेन 2 essays पर मंथ, हे टार्गेट अचीव करायचंच. खूप छोटं वाटेल की मॅडम एका महिन्यात 2 essays लिहायचे आहेत, पण ॲक्च्युली ज्यावेळेस अभ्यासाला लागाल तर त्यावेळेस हे टार्गेट पण मोठं वाटेल. ठीक आहे, त्यामुळे आपण आयडियल टार्गेट ठेवलं की 2 essays पर मंथ, 15 days 1 essay, राईट. आणि जनरल स्टडीज अगेन गो विथ युअर कोर सब्जेक्ट ऑर कंटिन्यू युअर स्टडी विथ युअर सब्जेक्ट दॅट यू आर नॉट कम्फर्टेबल. फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल रिलेशन, दोज ॲस्पिरंट्स आर नॉट एबल टू राईट दी आन्सर, दे कॅन हॅव टाईम, सफिशियंट टाईम इन जनवरी टू राईट दी आन्सर लाईक IR, नंतर डिझास्टर मॅनेजमेंट, ॲग्री, इकॉनॉमिक्स, वॉट एवर दी वीक एरिया दॅट यू हॅव, यू कॅन स्टील हॅव चान्स टू राईट दी आन्सर ऑन दिस इन दिस मंथ लाईक जनवरी. ओके, आय होप तुम्हाला जनवरी मंथचं टाईम टेबल क्लिअर झालं असेल. मूव्हिंग टुवर्ड्स दी नेक्स्ट मंथ दॅट इज द फेब्रुवारी मंथ. फेब्रुवारी मंथ इज लाईक ट्रान्झिशन मंथ. यू कॅन, यू हॅव अ चान्स टू कंटिन्यू युअर मेन्स प्रिपरेशन अप टू द मिड फेब्रुवारी. यू कॅन कंटिन्यू युअर मेन्स प्रिपरेशन इन दिस फेब्रुवारी 2023, नॉट 2020, इट्स ऑलमोस्ट गॉन, इट्स अ करोना फेज. ओके, 2023 यू हॅव अ, यू कॅन स्टील कंटिन्यू युअर प्रिपरेशन ऑफ अ मेन्स. ऑर इफ यू आर क्वाईट कम्फर्टेबल विथ युअर मेन्स, यू आर एबल टू कवर युअर 50% सिलेबस इन युअर 3 months, यू कॅन गो विथ युअर प्रिलिम प्रिपरेशन. कम्प्लीट डेडिकेशन टू युअर प्रिलिम एक्झाम, डोंट टेक प्रिलिम लाईटली. इफ यू आर एबल टू क्वालिफाय प्रिलिम देन देर इज अ चान्सेस टू गिव मेन्स, अदरवाईज युअर होल प्रिपरेशन विल बी वेस्टेड. इट इज नॉट गोईंग टू बी वेस्ट, बट इट इज गोईंग टू, यू हॅव टू वेट टिल नेक्स्ट प्रिलिम. सो प्रिलिम पण तुम्ही फेबमध्ये स्टार्ट करू शकता इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ अ प्रिलिम्स. मग तुम्हाला इथे एम सी क्यू सॉल्विंग, ओके, इथे तुम्ही MCQ सॉल्व करू शकता. MCQ सॉल्व करत परत तुम्ही इथे MCQ सॉल्व करत तुम्ही कोर सब्जेक्ट जे रीड केलेले आहेत या 3 months तर ते पण तुम्ही इथे व्यवस्थितपणे फेबमध्ये स्टार्ट करू शकता. तर या पद्धतीने फेब्रुवारी मंथचं टाइम टेबल असेल. गो विथ द मेन्स प्रिपरेशन ऑर कंटिन्यू विथ युअर प्रिलिम प्रिपरेशन. मेन्स जर प्रिलिमवरती तुम्हाला कम्फर्ट असेल तर कंटिन्यू युअर मेन्स प्रिपरेशन. इथे तुमचा 70% ऑफ युअर ऑप्शनल ऑप्शनल शूड कवर इन दिस
मिड फेब्रुवारी और एंड ऑफ द फेब्रुवारी मंथ। म्हणजे तुम्हाला एकदा तुमची मेन्सची एक्झाम प्रिलिमची एक्झाम झाली की फक्त ऑप्शनलच्या टेस्ट सिरीज लावून तुम्ही ऑप्शनलची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करू शकता। त्यामुळे 70% जर तुम्ही फेब्रुवारी महिना मेन्सला डेडिकेटेड करत असाल तर युअर 70% ऑफ द मेन्स सिलेबस शुड बी कवर्ड टिल फेब्रुवारी। अदरवाइज 50% इज ऑल्सो सफिशियंट फॉर मेन्स प्रिपरेशन। राहिलेल्यानंतर एकदा प्रिलिम निघाली तुमची 2023ची की तुम्हाला नंतर 3-4 महिने मिळतात, 3-4 मंथ। या राहिलेल्या मंथमध्ये तुम्ही आराम से अभ्यास कवर करू शकता। सो आय होप तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी डिटेलमध्ये आणि व्यवस्थितपणे समजलेली असेल। काही डाऊट असतील आणखीन तुम्हाला स्ट्रॅटर्जीबद्दल किंवा अभ्यासाचं प्लॅनिंग नियोजन करायचं किंवा अभ्यासाला सुरुवात कशी करायची असे काही बेसिक प्रश्न तुमचे असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। तुमच्या सर्व कमेंट्सला रिप्लाय देण्याचा मी इंडिव्हिज्युअली प्रयत्न करेल। अजून तुम्हाला या स्ट्रॅटर्जीमध्ये मंथवाईज काही अपडेशन हवे असतील की मॅडम आम्ही आत्तापासून प्रिलिमचा अभ्यास सुरू करू शकतो का, कारण प्रिलिमच आमची निघत नाही आहे, तर तसं पण आपण तशी पण स्ट्रॅटर्जी फ्लक्च्युएट करू शकतो किंवा मॉडिफाय करू शकतो। इट डिपेंड अपॉन यू की तुमचे वीकर एरिया कोणते आहेत आणि स्ट्रॉंगर एरिया कोणते आहेत। ओके, क्लिअर झालं? व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर तुम्ही ते चेक करा। धन्यवाद।